दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केले. अटकेचे पडसाद कोल्हापुरात उमटलेत. आम आदमी पार्टीने नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयावर मोर्चा काढून या कारवाईचा निषेध केला. आपचे कार्यकर्ते महावीर कॉलेज जवळ आले असता त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आप कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखल्याने कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची तारांबळ उडाली होती. कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली आपचे नेते मनीष सिसोदिया व खासदार संजय सिंह यांना याआधी अटक केली होती. गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक छापे टाकून देखील कोणतीही मनी ट्रेल न सापडल्याने ईडी कोर्टाने ईडीला छापले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करणं म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याचं आपचे प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी सांगितलं. ईडीने कारवाई केलेल्या 14 कंपन्यांनी इलेक्टोरल ब्रँड्सच्या माध्यमातून भाजपला शेकडो कोटीच्या देणग्या दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई थांबवण्यात आल्याचा आरोप अतुल दिघे यांनी केला. यावेळी इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने मोर्चात सहभाग नोंदवला. काँग्रेसचे ऋषिकेश पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, आप जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, किरण साळुंखे, कुमाची पाटील, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, मोईन मोकाशी, रवींद्र राऊत, समीर लतीफ, आदम शेख, फिरोज शेख, आनंदा चौगले, सीमिता चौगले, मयूर भोसले, दिग्विजय चिले, नाझील शेख, संजय नलवडे, राकेश गायकवाड, अमरसिंह दळवी, प्रथमेश सूर्यवंशी, रणजित पाटील, अर्जुन कांबळे, निलेश रेडेकर, सुधाकर शिंदे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. मला अजून एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. आपल्या मीडियाच्या माध्यमातून जर आपण बघितलं, सरकार कुठलंही असू दे, लोकशाहीमध्ये व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असतं. पण आज जे काही प्रकार पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये चालू आहे की एकतर नेत्याला अटक झाली तरी तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही एक शब्दही उच्चारायचा नाही, तुम्ही निदर्शनं करायची नाहीत, तुम्ही निवेदनं द्यायची नाहीत, तुम्ही आंदोलनं द्यायची नाहीत. पण या गोष्टीला सुद्धा आम आदमी पार्टी महाराष्ट्रातला एकही कार्यकर्ता फीक घालणार नाही ना घाबरणार. आणि आज जे आम्ही कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर जो मोर्चा आम्हाला काढायचा होता, आम्हाला त्याला इशारा द्यायचा होता की हे फार दिवस चालणार नाही, पण पोलिसांनी दडपशाहीचं धोरण स्वीकारून आम्हाला मोर्चा करू दिला नाही. त्यांच्याही या भ्याडपणाबद्दल मी त्यांचाही निषेध व्यक्त करतो. आणि ही काही पहिली आणि शेवटची वेळ नसणार आहे. पुढच्या वेळेतसुद्धा आम्हाला याच ताकदीनं याच संघर्षानं रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्ही उतरणार आहोत याची नोंद भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आणि पोलिसांना घ्यावी. जय हिंद.